नमस्कार मित्रांनो, आताच मिळालेल्या अपडेटनुसार जिल्हा न्यायालय भरतीमधील स्टेनोग्राफर या पदासाठी जी भरती झाली होती त्या भरतीमधील मित्रांनो बीड आणि यवतमाळ या जिल्ह्याचा निकाल लागलेला आहे आणि या ठिकाणी ती यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट त्याचप्रमाणे वेटिंग लिस्ट अशी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही 2 वर्षांसाठी व्हॅलिड आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, त्यांना असं सुद्धा सांगण्यात आलं आहे की मराठी आणि इंग्रजीची डिटेक्शन टेस्ट आहे, त्यांना ती 1 वर्षामध्ये क्लिअर करायची आहे असं सांगितलं। ॲड हॉक बेसिस जर त्यांनी ती नापास झालेले असतील दिलेल्या परीक्षेमध्ये तर 1 वर्षामध्ये पुन्हा त्यांना संधी दिली जाईल आणि ती परीक्षा त्यांना क्लिअर करायची आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपल्याला पुढे यवतमाळ डिस्ट्रिक्टचं पाहायचं आहे आणि यानंतर मित्रांनो, या ठिकाणी यवतमाळ डिस्ट्रिक्टची सुद्धा स्टेनोग्राफरची जी वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो। आणि या ठिकाणी सुद्धा तसं सांगितलं आहे की यादी ही 2 वर्षासाठी व्हॅलिड आहे आणि देअर अपॉइंटमेंट विल बी ऑन ॲड हॉक बेसिस, म्हणजे तुम्हाला जर क्लिअर केली नसेल तुमची मराठी आणि इंग्लिशची जी डिटेक्शन टेस्ट, तर तुम्हाला ती 1 वर्षानंतर पुन्हा तुम्हाला ती क्लिअर करायचं आहे असं सुद्धा सांगितलं आहे, विदिन द पिरियड ऑफ 1 इयर असं सांगितलं आहे मित्रांनो। आणि त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यांच्या जशा प्रकारे शिपाई त्याचप्रमाणे क्लर्क या पदाच्या निकाल त्याचप्रमाणे सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जाहीर होतील, त्याचप्रमाणे या संबंधित काही अपडेट असतील तर तशी मी आपल्या चॅनलवर मित्रांनो प्रसिद्ध करील। त्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आणि शेअर करा, आणि आपल्या मनात आणखी काही शंका प्रश्न असतील तसे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो। बाय।